तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक 19 फेब्रुवारी संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या वतीने संपूर्ण कल्याण शहरात भव्य दिव्य स्वरूपात बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये विविध महापुरुषांच्या वेशभूषेत मुले आणि मुली दिसून आले. या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते रॅलीत सहभागी झालेले मुस्लिम बांधव. रॅलीत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना केल्याचे पाहायला मिळाले. धर्मनिरपेक्षता ही शिवाजी राजे यांची शिकवण असून आजही ती माणसांमध्ये जिवंत आहे. शिवजयंती निमित्ताने हीच खरी शिवाजी महाराजांना मानवंदना ठरणार असल्याचे प्रतिपादन या निमित्ताने उदय जाधव यांनी केले. त्याचप्रमाणे शिवजयंती घराघरात साजरी व्हावी तसेच भावी पिढीला शिवजयंतीचे महत्व कळावे या हेतूने जाधव यांनी भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये माजी आमदार अप्पा शिंदे त्यांच्यासह विविध पक्षीय पदाधिकारी तसेच शेकडो कल्याणकर सहभागी झाले होते. या प्रसंगी विधानसभा सचिव प्रकाश हरड, ब्लॉक अध्यक्ष भगवान साठे, विधानसभा संघटक निलेश गायकवाड, विधानसभा प्रवक्ता गणेश शिंदे, शकील बागवान, शकील शेख, वॉर्ड अध्यक्ष हर्षल भोईर, महिला अध्यक्ष रश्मी कोरते, विधानसभा अध्यक्ष छाया इंगळे, उपाध्यक्ष नंदिनी उदय जाधव आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी स्वराज्य सप्ताह म्हणून पाळला जातोय आणि त्याचा भाग म्हणून कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षाच्या कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष आमचे उदय जाधव यांच्यातर्फे ही महारॅली इथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण करतो आहे आणि शुभांचं राज्य रयतेचं ही संकल्पना घेऊन आज ही 2000 लोकांची मिरवणूक पार या आज तिथून दुर्गाडी किल्ल्यापर्यंत जाईल आणि मग तिथे सांगता होईल. शिवजयंतीच्या निमित्तानं मी सर्व जनतेला शुभ संदेश देतो. मी माझे सर्व भाऊ बंधू आणि भावकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने सर्वांचा हार्दिक अभिनंदन करते आणि राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निमित्ताने जो प्रदेशाकडून आम्हाला जो अहवाल आला होता सप्ताह कार्यक्रमाचा त्या सप्ताह कार्यक्रमामध्ये जे कार्यक्रमाची दिन आम्हाला जी चर्या दिलेली होती त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक वॉर्डामध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये रांगोळी चित्रकला हस्तकला आणि वेशभूषाचा कार्यक्रम दिला गेलेला होता. त्याप्रकारे आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवलेला आहे. पण सर्वप्रथम आम्ही कल्याण वेस्टमध्ये काही शाळांमध्ये विधानसभा अध्यक्ष माननीय उदय गणपत जाधव यांच्या माध्यमातून मला खूप सहकार्य भेटला. त्यांनी मला प्रत्येक शाळेमध्ये जो मुलांचा एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये खूपच मदत केली आणि त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आदल्या दिवशी दीपज्योती करून जिल्हा आणि विधानसभा महिला व पुरुष वर्गांनी तिथे कल्याणमध्ये शिवाजी चौक छत्रपती शिवाजी चौक इथे जाऊन दीप महोत्सवचा कार्यक्रमसुद्धा पार पाडला आणि शिवजयंतीच्या दिवशी सकाळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक केला आणि रामदासवाडी इथून विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्याकडनं रॅली जी असते शिवजयंतीची रॅली त्यांची सुरुवात केली. रॅली आमची कमिशनर बंगल्यापासून ते आमची इंदिरानगरमध्ये आमचे जे भाविक आणि आमचे काही पदाधिकारी होते जे विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांना मानणारे होते त्याच्यामध्ये मुस्लिम समाज यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी सरबत वाटप आणि तिकडे जे प्रतिसाद त्यांनी जे दिलेलं आहे म्हणजे फक्त आणि फक्त उदय जाधव यांच्यामुळे दिलेलं आहे कारण की त्यांनी जे तिथं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे जे एक उत्साह असतं त्यामुळे ते सगळे भाऊ आले बाहेर आले आणि त्यांनी सगळ्यांनी मनोगत व्यक्त केला. तिथे आमचे माननीय अप्पा शिंदे सर आले त्यांनी सुद्धा 2 भाषण बोलून आमचं मनोगत वाढवला. तिथून आम्ही आमची भोईरवाडी आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुर्गाडी किल्ला आणि शिवाजी चौकपर्यंत आमची रॅली गेली आहे. त्या रॅलीमध्ये सुद्धा माझे जे काही पदाधिकारी असतील त्या सगळ्यांनी खूप खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आम्ही इथे सगळ्यांनी आमची रॅली संपून आज आम्ही सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला पूर्णपणे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देऊन
ही जयंती साजरी केलेली आहे। त्यासाठी मी सगळे भाऊबंदेंना आणि सगळे माझे पदाधिकाऱ्यांना मनातून अभिनंदन करते। जय शिवाजी। आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। सर, तुम्ही आता पाहिलं असेल की जी रॅली रामदासवाडीतून निघाली आणि जो हिंदू मुस्लिम बांधवांनी जो ह्या रॅलीमध्ये सहभाग घेतला, लाखो संख्येने हजारो संख्येने भाविक तिथे होते आणि चांगला आनंद त्याच्यामध्ये हसतं खेळता आपण तो प्रोग्राम साजरा केला। त्याच्यामध्ये काही मुस्लिम बांधवांनी पाणी वाटप केलं, काही थंडाचं वाटप केलं, काही खाद्याचं वाटप केलं आणि असं आनंदामध्ये दुर्गाडीपर्यंत त्यांनी तो आनंद लुटला। दुसरी गोष्ट, राष्ट्रवादीने पक्षाने आम्हाला जो सत्ता दिला होता 12 तारीख ते 18 तारखेपर्यंत, त्याच्यामध्ये आम्ही महिला जिल्हा अध्यक्ष रश्मीताई कोलतेने मॅडमनी काही रांगोळीच्या स्पर्धा स्कूलमध्ये घेतल्या, बरेचसे असे कार्यक्रम घेतले। आत्ताच तुम्हाला सांगतो, गेल्या रविवारी हळदी कुंकवाचा भव्य दिव्य कार्यक्रम झाला आणि ह्या 12 ते 18 तारखे तारखेच्या आतमध्ये आम्ही पक्षाने जी जबाबदारी आम्हाला दिली होती ती आनंदाने आम्ही पार पाडली आणि ह्याच्यापुढे असेच पार पाडू। आणि परत एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा। अक्षय शिंदेसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कल्याण। जी आज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे। हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH अक्रेडिटेड आहे। या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत, तसेच इथे OT आपल्याकडे लेझर, लॅब, तसेच जनरल सर्जरी होतात। आपल्याकडे गायनॅक आणि गायनॅक ऑपरेटिव्ह सगळे होतात। त्याचबरोबर आपल्याकडे पेडियाट्रिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत। स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी। तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी। संपर्क क्रमांक 9355154154। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर बिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। ही एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच
विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.